गुड इव्हनिंग फ्रेंड्स. तर मी आत्ता हॉस्टेलमध्ये तर आम्ही हॉस्टेलमध्ये एक बहिणीचा कार्यक्रम केलेला आहे सर्व मित्रांनी. तर आता सर्वजण आम्ही मित्र बहिणीचा कार्यक्रम घेणार आहोत. तर मित्र सर्वच आमचे मागे आहेत. आम्ही बहिणीचा कार्यक्रम इथेच घेणार होतो. जरा गाड आल्यामुळे जरा प्रॉब्लेम आला. तर बघा काय म्हणतात सगळे, कुठं रूममध्ये घ्यायचं म्हणतात. ए रूमच जायचं त्या. चला चला ए समय की चला 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 ए पंक्या पंक्या रे रातचा कशाला फोटो काढायला बसलाय आवर की ए रोयाच बाबा तुझ आपलं भजन का पंक्या असं काय दुःख्यात म्हणालाय तुझ्या त्या एवढ्या त्याला मित्त करायला लागला तवा आलाय आता बसलाय काय नाही ऐकत गारडा. तर राजूबाई आमच्या मैफिल जॉईन झालंय पण राजूबाई जाणार आहे लायब्ररीला तरी पण जॉईन होतो थोडा वेळ 5 मिनिट. चालेल चालेल. चला आमची सगळी मंडळी आता रूम मध्ये आलेले. तर चला आपण आता सुरुवात करूया. ऍक्च्युली भजनाला सुरुवात करूया. तर मी तुम्हाला आमच्या भजनातील सगळ्यांची तुम्हाला ओळख करून देतो. हा चिंतामणी हा थाळी वादक आणि पेला वादक आहे. आणि हा रोया रोया मग मग वादक आहे. ओ रोया पंढरपूरचा आहे. हा प्रशांत ढोलके वादक आणि राजूबाई आमचे बहिणासाठी आम्हाला ऍड झालेले आहेत. आणि हा प्रशांत टोप वादक आहे. आणि समया समया आमचा बाटली वादक. आणि आमच्या आम्हाला प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत पंकज गुरव सर. तर आता ऍक्च्युली कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. आमचं भजन जरा एक इश्यू झाला म्हणजे गार्ड आले तर आमच्या साईडला विसी मॅडमांचा बंगला आहे. त्यामुळे सगळ्यांची व्यवस्थित लागलं. सगळे आता शांतच झालेत. आणि सगळ्यात जास्त विचारपूस झाली म्हणजे चिंतामणीची. चिंतामणी इकडे बघ. चिंतामणीचा गड्डा आला. तर चालतंय. तर चालतंय. तुम्हाला कसं वाटलं आम्हाला लाईक करा, कमेंट करा, आमच्या व्हिडिओला शेअर करा. विसरू नका. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम.